आणि बुलीबाई ॲप प्रकरणामध्ये मुंबई सायबर सेलनं चौथ्या व्यक्तीला अटक केली आहे. ओडिसामधून नीरज सिंग नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुस्लिम महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. मुंबई पोलिसांची ही कारवाई अवघ्या देशभरामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. बुलीबाई ॲप प्रकरणी चौथ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक केली आहे. अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी. दीपेश. कविता, निश्चितच बुलीबाई प्रकरणाचा तपास मुंबई सायबर सेलकडनं केला जात होता आणि या प्रकरणात आता चौथी अटक मुंबई पोलिसांनी ओडिसामधून केलेली आहे. नीरज सिंग या तरुणाचं नाव असून हा तरुण सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे अटक करण्यात आलेले आधीचे आरोपी होते त्यांच्या संपर्कात होता. तर तसंच मुंबई सायबर सेलची एक टीम कालच दिल्लीला पोहोचली आहे, जिथे ते नीरज सिंगचा ताबा घेणार आहे. नीरज सिंग हा या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं आणि दिल्ली पोलिसांनी त्याला आसाममधून अटक केली होती आणि आता या पुन्हा प्रकरणामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे. कविता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दीपेश, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.